ಮಾಡ್ತಾಕ್ತಿಂದ ಗ್ಯಾಂಗಲ್ರೆ फ्रेंड्स वेलकम बैक टू अवर चैनल अल्सो इन सेकंड पार्ट ऑफ अवर चित्तोडगा एक्सप्लोरेशन मागच्या व्हिडिओ मध्ये आपण चित्तोडगा मधल्या काही मेजर प्लेसेस पैकी दोन प्लेसेस विजिट केल्या सो ह्या व्हिडिओ मध्ये आपल्या ज्या रिमेनिंग प्लेस एक्सप्लोर करायचे आहेत त्या आपण एक्सप्लोर करू म्हणून आपण सर्वात पहिले विजयस्तंभ आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करू आणि नंतर रिमेनिंग प्लेसेस ज्या बाकी आहेत त्या विजिट करू आता आपण पोहोचलेलो आहोत विजयस्तंभाजवळ विजयस्तंभ हा महाराणा कुंभा यांनी बांधलेला आहे ज्यावेळेस महाराणा कुंभा हे मालवा आणि गुजरात ह्या दोन राज्यांवर विजय प्राप्त करून आले होते त्यावेळेस त्या विजयाचं प्रतीक म्हणून विजयस्तंभ बांधण्यात आलेला होता हा विजयस्तंभ जवळपास 9 माळे एवढा उंच असून त्याला बांधण्यासाठी जवळपास 10 वर्षे एवढा कालावधी लागला या 10 वर्षांमध्ये बांधण्यासाठी त्याला जवळपास 90 लाख एवढा खर्च आला विजयस्तंभाच्याच बाजूला आपल्याला जोहरची जागा तसेच समदेश्वर मंदिर आणि गौमुखी कुंड पाहायला भेटते ही तीच जागा आहे ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने ह्या गडावर आक्रमण केलेलं त्यावेळेस राणी पद्मावती आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्त्रियांनी एकाच वेळेस जोहर केलेलं या जोहर जागे बाजूलाच आपल्याला समदेश्वर मंदिर पाहायला भेटतं जे भगवान शंकरांना समर्पित करण्यात आलेलं आहे चला तर आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ आणि भगवान शंकरांचे दर्शन घेऊ समाधेश्वर मंदिरामधून भगवान शंकरांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिराच्या जसे बाहेर पडतो तसेच आपल्याला गौमुखी कुंड दिसायला लागते गौमुखी कुंडाचा उपयोग हा रॉयल फॅमिलीज करायची मोस्ट ऑफ द टाइम या कुंडाचा उपयोग पूजापाठ आणि आंघोळीसाठीही केला जायचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो कुंभा पॅलेस बघितला तिथून एक भुवारी रस्ता डायरेक्ट या गौमुख कुंडाजवळ येतो जो सध्या लॉक करण्यात आलेला आहे गौमुखी कुंडाला जाताना आपल्याला बाजूला पाइपलाईन दिसते ही पाइपलाईन आय थिंक रिसेंटलीच बांधण्यात आलेली आहे कारण गडावर जे लोक राहतात त्यांना जे पाणी सप्लाय होतो ते गौमुखी कुंडापासूनच होत असेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तुमचा एक लाईक मला असे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन प्लेस एक्सप्लोर करायला इन्स्पायर करत असतो विजयस्तंभ गौमुखी कुंड आणि समदेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर आपण आता अन्नपूर्णा मातेच्या मंदिराजवळ आलो आहोत हे जे मंदिर आहे हे जे गडावर रेसिडेन्शियल एरिया आहे त्या एरियाच्या सेंटरमध्ये बांधण्यात आलेलं आहे गडावर जवळपास असे 100 मंदिर आहेत म्हणजे प्रत्येक मंदिराला व्हिजिट करणं हे पॉसिबल नाही कारण एका दिवसाच्या आयटनरीमध्ये चित्तोडगड हा प्रत्येक स्पॉट व्हिजिट करणं पॉसिबल होत नाही म्हणून आपण काही काही असे स्पेसिफिक ठिकाणं आहेत ते आपण व्हिजिट करत आहोत तसेच आपण जे मंदिर बघणार त्या मंदिरांमध्ये सिमेट्री ही सारखीच ठेवण्यात आलेली आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये ही मंदिरं असल्यामुळे ह्या मंदिरांमध्ये जास्त गर्दी सापडते अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट स्पॉट म्हणजेच पद्मावती पॅलेसला व्हिजिट करू तर आता आपण पोहोचलेलो आहोत पद्मिनी पॅलेसजवळ
पद्मिनी पॅलेस जवळ एक गार्ड असतो जो आतमध्ये जाण्यासाठी आपलं तिकीट चेक करत असतो. विदाउट तिकीट आपल्याला एंट्री भेटत नाही. तर आपण आतमध्ये जाऊ आणि पॅलेस एक्सप्लोर करू. गेटमधून आपण जसं एंटर करतो तसा आपल्याला गार्डनाइज एरिया दिसतो. हा एरिया क्रॉस केल्यानंतर राईट साईड आणि लेफ्ट साईडला रूम्स आहेत जे राहण्यासाठी यूज केले जायचे. पद्मिनी पॅलेस हा मोस्ट ऑफ द टाईम उन्हाळ्यामध्येच युटिलाइज केला जायचा. हा जो पॅलेस बांधलेला आहे हा तलावाच्या बाजूलाच बांधलेला आहे. पॅलेसला तलावाच्या बाजूला बांधण्याचे कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या गरमीपासून वाचण्यासाठी पहिलेच्या काळामध्ये एसी किंवा कूलर हे उपलब्ध नसायचे. अशा वेळेस घरामध्ये थंडावा बनवण्यासाठी आजूबाजूला असलेल्या नॅचरल वॉटर बॉडीचा यूज केला जायचा. पॅलेसमधले मोस्ट ऑफ द रूम हे जाळे लावून लॉक करण्यात आलेले आहेत. पद्मिनी पॅलेसमधील काही रूम हे टुरिस्टना व्हिजिट करायला अलाउड आहेत. त्यापैकी हा एक रूम आहे. ह्या पॅलेसमधून समोरच्या पॅलेसमध्ये जाण्यासाठी आणि त्या पॅलेसला ऍक्सेस करण्यासाठी पहिले बोटचा यूज करायचे. पद्मावती पॅलेस बघून झाल्यानंतर आपण आता आलो आहोत आपला नेक्स्ट स्पॉट म्हणजेच सूरज पोल जवळ. सूरज पोलला पाहिल्यानंतर हा पोल न्यूली कन्स्ट्रक्टेड वाटतो, कारण राणा फतेह सिंग यांनी ह्या पोलला रिबिल्ड केलेला आहे. हा जो गेट आहे हा किल्ल्याचा फ्रंट साईडचा गेट आहे. सध्याच्या काळामध्ये आपण ज्या गेटने एंटर करतो हा ॲक्च्युअली किल्ल्याचा मागचा साईडचा गेट आहे जो चित्तोडगड टाऊनमधून पास होतो. ॲक्च्युअलमध्ये फ्रंट साईडचा गेट हा सूरज पोलच आहे. जसं आपण बॅक साईडहून एंटर करतो त्यावेळेस आपल्याला जसे 7 दरवाजे लागतात तसेच फ्रंट साईडलाही 7 दरवाजे आहेत. मोस्ट ऑफ हे दरवाजे आहेत ते डिमोलिश करण्यात आलेले आहेत, कारण आपण ज्या साईडला आहोत ही फ्रंट साईड असल्यामुळे पहिल्याच्या काळामध्ये जे आक्रमण व्हायचे ते ह्या साईडहून व्हायचे. अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेस चित्तोडगडवर आक्रमणासाठी आलेला त्यानेही त्याची छावणी ह्याच जागेवर बांधलेली होती. तसेच ज्या सर्व काही लढाया व्हायच्या याच जागेवर खेळण्यात यायच्या. सध्या ही जागा फॉरेस्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलेली आहे. ही जी वॉल दिसत आहे ही 13 किलोमीटर एवढी लांब संपूर्ण चित्तोडगडला सराउंड करणारी प्रोटेक्शन वॉल आहे. पहिल्याच्या काळामध्ये गडावर जेवढे आक्रमण व्हायचे त्यांना रेजिस्ट करण्याचं काम ही वॉलच करायची. जेव्हा ही वॉल डॅमेज व्हायची त्यावेळेस चुना आणि गुळाचं मिश्रण याचा यूज करून ही वॉल रिपेअर केली जायची. पहिल्याच्या काळामध्ये किल्ल्यांवर आक्रमण करण्यासाठी तसेच किल्ल्यामध्ये घुसण्यासाठी किल्ल्यांचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जायचा. त्यामुळे हत्तींपासून बचाव करण्यासाठी पहिले दरवाजामध्ये अशा प्रकारचे खिळे बांधण्यात यायचे. थोडी पुढे घेता, थोडी मामूल पुढे घेते. एक जिता कुठून तू साला गुच्छ बडा जित्या जाऊ देऊ दे तो निघा बघ तिकडचा निघा आता ना शे ऐकले तू आणि बाई ना ऐकली तिकडे बाई शेप दगरे लावले शेप दगरे शेप दगरे बघला उडा रे उडा रे आपला मागे गाडी रे वॅगनर एम्पायर राहतेस ना एकदम बागीचा कसा आला तो रागामध्ये होता तू बघितला का पार्न नको अजून पार्न नको हो बाप थांबले लागले नाही बघ चालते काही तुम्ही गुंजाईल लोक आहो इथं बाहेर नको.
त्याला उतरून घेऊ दे ओ भाई खतरनाक एक्सपीरियंस होता, लिटरली खतरनाक. ज्यावेळेस त्या माकडाने उडी मारली ना, आमची लिटरली वाट लागली. आम्हाला असं वाटलं आता सगळे माकडांना आमच्यावर अटॅक करतील. लिटरली हालायला जागा नव्हती, पण कसं तरी आम्ही तिथून क्रॉस केलं, कारण जो कीर्ती स्तंभाला जायचा रस्ता आहे हा इथूनच पास होतो, तर त्यामुळे आम्हाला हा रस्ता क्रॉस करणं भागच होतं. पण एक्सपिरियन्स हा अनफॉरगेटफुल असेल. माकडांचा एरिया क्रॉस करून झाल्यानंतर 5 मिनिटांवर आम्ही गाडी थांबवली, जिथून आपल्याला कुंभकर्ण पठाराचा व्ह्यू दिसतो. असं वाटतं जसं काय कुंभकर्ण इथं झोपला आहे, त्यामुळे याला कुंभकर्ण पठार असं नाव दिलंय, जे अरवली रेंजमध्ये येतात. ह्या रेंज क्रॉस करून झाल्यावर ही बॅटल ग्राउंड आहे, जे सध्या शेती आणि फॉरेस्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आहे. आता आपण पोहोचलो आहोत चित्तोडगडवरील लास्ट टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेसजवळ, म्हणजेच कीर्तीस्तंभाजवळ. कीर्तीस्तंभ हा विजयस्तंभासारखाच आहे, फक्त एवढाच डिफरन्स आहे की कीर्तीस्तंभ हा विजयस्तंभापेक्षा हाईटीने छोटा आहे. पहिलेच्या काळामध्ये महाराणा यांचे अकाउंटचे जेवढे काम असायचे हे जैन लोक सांभाळायचे, त्यामुळे त्यांच्या सन्मानासाठी ह्या जागेवर कीर्तीस्तंभ आणि जैन टेम्पल बांधण्यात आलेलं आहे. कीर्तीस्तंभ आणि जैन मंदिर हे जैन भगवान आदिनाथ यांना डेडिकेट करण्यात आलेलं आहे. More request guys, help me reach 1000 subscribers, so like and share the video and subscribe to the channel. So we will meet again in the next video. Till then, Jai Hind.